नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी. आज 11 मार्च 2022, बीएड अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी जे उमेदवार प्रतीक्षेमध्ये आहेत, जे उमेदवार वाट पाहत आहेत 2020-21 या वर्षामध्ये त्यांना प्रवेश घ्यायचा आहे, अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे, अशा उमेदवारांसाठी हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे. मित्रांनो, ही सर्व प्रक्रिया पार पाडताना आपण वेळोवेळी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करणार आहोत. नेमका प्रवेश कसा घ्यायचा, परीक्षा कधी आहे, पात्रता कोणती लागणार आहे, कागदपत्र, वेबसाईट कोणती आहे, फॉर्म कसा भरायचा, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि मित्रांनो, फॉर्म कशा पद्धतीने भरायचा त्या आपण वेळोवेळी व्हिडिओ टाकणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. मित्रांनो, ज्या उमेदवारांना 2020-2021 या शैक्षणिक वर्षामध्ये महा बी एड अभ्यासक्रमासाठी नोंदणी करायची आहे, अशा उमेदवारांसाठी अगोदर सीईटी परीक्षा द्यावी लागणार आहे. आणि सीईटी परीक्षा दिल्यानंतरच तुम्हाला शासकीय विद्यालयामध्ये या ठिकाणी प्रवेश मिळणार आहे. तर बघा, शैक्षणिक वर्ष 2020-2021 साठी प्रवेश महा बी एड सीईटी 2020 ऑनलाईन लिंक आपण या ठिकाणी मित्रांनो देणार आहोत. त्या अगोदर आपण वेबसाईट या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत. ज्यावेळेस ती लिंक येईल त्यावेळेस आपण लिंक या ठिकाणी देणार आहोत. आपण फॉर्म कोणत्या कालावधीमध्ये भरायचा आहे, तर 20 मार्च 2020 पासून या ठिकाणी आपल्याला ऑनलाईन फॉर्म आपण भरू शकतो. तर 5 मे 2020 पर्यंत आपण हा फॉर्म ऑनलाईन भरू शकतो, ज्यांना बी एड साठी प्रवेश घ्यायचा अशा उमेदवारांसाठी. तर फॉर्म कोणाकोणाला भरता येतो, तर तुमची पात्रता अशी असायला हवी, तुमचं बी ए या ठिकाणी पूर्ण असायला हवं किंवा एम ए चालणार आहे, किंवा बी एस सी असेल किंवा एम एस सी असेल, पदवी किंवा पदव्युत्तर पदवी तुम्ही उत्तीर्ण झालेले असावेत. जे अपियर विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी सुविधा आहे. पदवी पदव्युत्तर पदवी स्तरावर खुला संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी किमान 50% तरी गुण तुम्हाला हवे आहेत. आणि राखीव प्रवर्गासाठी म्हणजे जे इतर मागासवर्गीय किंवा जे मागासवर्गीय उमेदवार आहेत अशा उमेदवारांसाठी 45% किमान गुण असायला हवे आहेत पदवीमध्ये. बघा, कोणत्या शाखेतील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी शेवटच्या सेमिस्टरची परीक्षा उन्हाळी 2020 ला देणारा अपियर विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी चालणार आहे. त्यानंतर महत्वाचं म्हणजे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी लागणारी मूळ कागदपत्र कोणकोणती आपण सोबत ठेवायची आहेत, तर 10वीचं गुणपत्रक प्रमाणपत्र लागणार आहे, 12वीचं गुणपत्रक प्रमाणपत्र, पदवीचं प्रथम वर्षाचं गुणपत्रक, पदवीचं द्वितीय वर्षाचं गुणपत्रक, पदवीचं तृतीय वर्षाचं गुणपत्रक, पदव्युत्तर पदवी प्रथम वर्ष गुणपत्रक असेल तर ज्यांच्याकडे फक्त पदवीचं असेल त्यांनी पदवीचं या ठिकाणी गुणपत्रक दिलं तरी किंवा स्कॅन करून अपलोड केलं तरी या ठिकाणी चालते. पदव्युत्तर पदवीचं त्याचप्रमाणे रहिवासी दाखला म्हणजे डोमिसाईल या ठिकाणी लागणार आहे. राखीव संवर्गासाठी जात प्रमाणपत्र आवश्यक आहे, आधार कार्ड आहे, पासपोर्ट साईज फोटो आहे, डिजिटल स्वाक्षरी आहे, ते आपल्याला करायची आहे, स्कॅन करून अपलोड करायची आहे. परीक्षा केंद्रासाठी 1, 2, 3 पर्याय तुम्हाला द्यावा लागणार आहेत. आणि ते मित्रांनो, ते फॉर्ममध्ये तुम्ही ते पर्याय या ठिकाणी निवडू शकता. ओबीसी, एसबीसी, एनटीए आणि एससीबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिनल प्रमाणपत्राची अत्यंत गरज आहे. जात वैधता प्रमाणपत्र बघा मित्रांनो, परीक्षा केंद्र क्रमांक स्वजिल्हा पाहिजे असल्यास शक्य तितक्या लवकर फॉर्म भरून घ्या. तुम्हाला जर स्वजिल्हा हवा असल्यास शक्य तितक्या लवकर फॉर्म भरून घ्या, म्हणजे तुम्हाला स्वतःचा जिल्हा या ठिकाणी मिळून जाईल. जर तुम्ही उशीर केला तर तुम्हाला इतर जिल्ह्यामध्ये जाऊन परीक्षा सेंटरवर परीक्षा द्यावी लागणार आहे. महत्वाची सूचना या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या. ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट आहे mahaceet.org, www.dhepune.gov.in किंवा www.bedmahapravesh.in या तिन्ही वेबसाईटवरनं तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरू शकता. खुल्या संवर्गातील उमेदवारांना फी आहे 800 रुपये, तर राखीव संवर्गातील उमेदवारांना आहे फी आहे 400 रुपये. ऑनलाईन हॉल तिकीट तुम्हाला मिळेल 27 मेला. ऑनलाईन परीक्षा होणार आहे बघा 13 आणि 14 जूनला 2020. जिल्हा स्तरावर ही तुम्ही जे सेंटर निवडलं असेल त्या ठिकाणी तुमची परीक्षा होईल. 100 प्रश्न असणार आहेत आणि तुम्हाला 1.5 तासामध्ये 90 मिनिटांमध्ये प्रश्न सोडायचे आहेत. मित्रांनो, ही होती परीक्षेच्या संदर्भातील महत्वाची माहिती. या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच तुम्हाला फॉर्म कुठे भरायचा, कसा भरायची माहितीचा अंदाज आला असेल. अशाच उपयुक्त अशा शिक्षणाच्या संदर्भातील महत्वाचे व्हिडिओ आपण नेहमी आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो. पुन्हा नवीन व्हिडिओ नवीन माहिती घेऊन येईल. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, वंदे मातरम.